आम्ही पीओपीची मूर्ती नाही आणत, आम्ही शाडूची मूर्ती किंवा मातीची मूर्ती आणतो आणि आम्ही घरीच विसर्जन करतो. सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल तुमचं मत काय? आय थिंक इट्स एक्स्ट्रीमली कमर्शियल. ओके, अगदीच कमर्शियलायझेशन आहे. एक म्हातारी आजी चालली आहे आणि तिला जो हात पकडून रोड क्रॉस करतो तो माझ्यासाठी रिअल हिरो. रिअल हिरोने काही नेहमी सामान्य व्यक्तीने असामान्य काम केल्यावरच आपण त्याला रिअल हिरो म्हणणार. तर तिकडे ट्रेन मधून गांधींना उतरवलं होतं कारण की ते व्हाईट किंवा ब्रिटिश नव्हते म्हणून. नाही, कारण आजचं जगत तुम्ही एक थोबाडीत मारली म्हणून दुसऱ्या गाल पुढे गेल्यावर तुम्हाला दुसरी थोबाडीत मिळणार. डेंग्यू हा व्हायरस आहे आणि तो एडिस इजिप्त्या या जातीच्या मच्छरामुळे होतो. त्याला लवकर रिकवर व्हायचं आहे तर त्याने पपईच्या पानाचा ज्यूस पिला पाहिजे, पपई जास्त खाल्ली पाहिजे, किवी फ्रूट खाल्लं पाहिजे, ड्रॅगन फ्रूट. 3 मिनिटांमध्ये आमचं कप खाण्याचं कॉम्पिटिशन होतं तर रेस लागलेली. त्या कॉम्पिटिशन मध्ये मी फक्त दरवर्षी भाग घेतो. ते जे 9 रंग असतात ते प्रत्येक देवीला असतात, कारण की 9 दिवस 9 देवींची आराध्या आपण करतो. स्वतःची फाईल स्वतः 20% 20% मी स्वतः करतो आणि मग बाकी 80% इकडून तिकडून. मग मी तुझं सबमिशन घेणारच नाही. मग तू सगळ्यात लेट हे कर, मग तुझ्या आता मार्क्सवर हे कर, तुम्ही इफेक्ट करतो तुझ्या इंटरनल ग्रेड्स, तू विसरून जा. मोबाईल आणि सेल्फी म्हणजे अगदी आपण डॉमिनोज मध्ये वगैरे कुठे गेलो की सेल्फी आधी काढून पोस्ट करायचं. एक दिवस समजा तुमचा मोबाईल खराब झाला तर तो रिपेअर होईपर्यंत जो काळ असतो तेव्हा तुम्हाला समजतं की शांतता ही तुमच्या आयुष्यात किती जास्ती प्रमाणात येते. तुमच्या बाल्कनीत आग लागली असं कसं होईल? फटाके वगैरे आले का घरात? आम्ही त्या 2 मुलांवरती थोडी दादागिरी वगैरे केलेली, त्यांच्याकडून तो किल्ला पुन्हा बनवून घेतला आणि त्यांना अक्षरशः त्यांचा इन्सल्ट केलेला. करायचंच तुम्ही एक्सपेक्ट की एक ना एक तुम्हाला फाईट बघायला भेटेल. कधी कधी मला तर असं वाटतं ना, जेव्हा तिकीट असतं ना माझ्याकडे तेव्हा मुद्दाम टीसीला शोधत असतो. साईन बोर्ड दाखवतात आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन अर्थ काय ते सांगायचं असतं. बरोबर, तर ते मला जमलं नाही आणि मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फेल झालो. तरी गाडी स्वतः इकडून तिकडे घेऊन गेली कॉन्फिडेंटली, लायसन्स नसताना घेऊन गेली.